जय मल्ला चॅनलचं सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथील तहसील कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त कार्यक्रम राष्ट्रसेवेच्या भावनेने मतदान आणि मतदार जागृतीत सहभागी होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारुड यांनी केले। लोकशाहीचा पाया भक्कम करण्यासाठी मतदान करणे आवश्यक असून युवक आणि नागरिकांनी राष्ट्रसेवेच्या भावनेने मतदान करावे आणि मतदार जनजागृतीच्या कार्यात सहभाग घ्यावा असे आवाहन नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारुड यांनी नंदुरबार येथील तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी केले। नंदुरबार तहसील कार्यालय येथे आयोजित 11व्या राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमात ते यावेळी बोलत होते। यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी वसुमना पंत, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संजय बागडे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, नायब तहसीलदार राहुल वाघ यावेळी उपस्थित होते। यावेळी जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारुड यांनी सांगितले की नंदुरबार जिल्ह्यात दुर्गम भागात मतदान केंद्र असूनही मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी आपले चांगले काम करीत मतदानाचे प्रमाण वाढविण्याचा प्रयत्न केला आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीत नाशिक विभागात नंदुरबार जिल्ह्याने सर्वात चांगले काम केले। नागरिकांनी मतदानात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्यास लोकशाही बळकट होईल असे यावेळी डॉ राजेंद्र भारुड यांनी सांगितले। यावेळी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धांमध्ये विजेत्या झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमात ज्येष्ठ मतदार व नवमतदारांना ई एपिक अर्थात इलेक्ट्रॉनिक ओळखपत्राचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी मतदार जागृतीची शपथ घेण्यात आली। प्रारंभी नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षाचे तसेच नूतन तहसील कार्यालयाचे सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले। डॉ राजेंद्र भारुड यांनी यावेळी अभिलेख कक्षाची पाहणी केली। प्रास्ताविकात भाऊसाहेब थोरात यांनी मतदार दिवस आयोजनाबाबत माहिती विशद केली। शैलेंद्र चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही आमचे मतदार आहेत 1988 पुढे आपण व्यवस्थित झाल्यानंतर मतदान करायचं, त्यानंतर मतदार व्हायचं, आपल्या वर्षी आपण मतदान करता येतं। असे सर्व मतदार विशेष करून ज्येष्ठ मतदार आणि तिथे 100 वर्ष वय पडलेले मतदार असं जर देखील आपण समजू शकता की करतो अशा काही अधिकाऱ्यांना सांगत असतो की आपल्याकडे काय नाही आहे याच्यापेक्षा आपल्याकडे काय आहे याचा आपण जास्त विचार केला पाहिजे। आणि 2019 जेव्हा आपल्या जिल्ह्यामध्ये खासदार इलेक्शन, आमदार इलेक्शन, मग जिल्हा परिषद सुरू झालं, त्या संपूर्ण काळात नाशिक विभागात नंदुरबार जिल्हा हा निवडणुकीच्या काळात सर्वात चांगलं काम केलं, त्याच्यामुळे सर्व मनापासून अभिनंदन त्यावेळी थोरात होते, त्यांची टीम ही होती। आपल्या जिल्ह्यामध्ये मध्यंतरीच्या काळात एपी कोर्टचा वोटर कार्डचं प्युरिफिकेशनचं काम झालं, बऱ्याच मोठ्या प्रमाणात जी लोक मयत झाले, स्थलांतरित झाले, त्यांच्या डिलिशनचं काम झालं आहे। तर ओव्हरऑल जो आपला इलेक्टोरल रोल आहे त्याचं प्युरिफिकेशनचं काम जोरात चाललेलं आहे। आपल्याकडे झालेल्या ग्रामपंचायतीचे इलेक्शन सुद्धा खूप सुरळीतपणे झाले आहे। आपले जे नवीन वोटर्स आहेत, मुलं आणि मुली, सुद्धा आव्हान करेल की बऱ्याचदा इलेक्शनकडे बघताना लोक एक औपचारिक पाप म्हणून ठीक आहे करायचं आहे, कोणालाही करायचं काय कळतं, माझ्या नाती काय फरक पडतो, जसं आपण म्हणतो की थेंबे थेंबे तळे साचे, म्हणजे काय छोट्या छोट्या गोष्टींपासून मोठी गोष्ट निर्माण होते। तसं जिल्ह्यामध्ये आपल्याकडे जेवढेही वोटर्स आहेत साधारणतः 2011 12 लाखाच्या आसपास होते वोटर्स, तर प्रत्येक वोटरने जर म्हटलं की माझ्या मताने काय फरक पडतो, तर मग पैसा आणि पावरनेस गव्हर्नमेंट लागली। मित्रांनो, जेव्हा प्रत्येक माणूस हा सुजाण होतो, विचार करतो की आपण ज्या व्यक्तीला मतदान करतोय तो खरंच क्रियाशील आहे का, तो खरंच पुढे जाऊन आम्हाला लोकांची करणार का,
हे सर्व गोष्टी हा डेमोक्रेसीचा सर्वात मोठा भाग आहे. कारण डेमोक्रेसी लोकशाहीची डेफिनेशन काय आहे? लोकांच्या द्वारे निवडून दिलेले लोकप्रतिनिधी लोकांवरती लोकांद्वारे निवडून दिलेले आपण निवडून जे देतो आहोत तेच आपल्यावरती आपल्यासाठी काम करते. म्हणून आपली फार मोठी जबाबदारी आहे की हा जो मतदार दिवस आहे याच्या निमित्ताने परत परत त्या गोष्टी आपण जनसामान्यांमध्ये लोकांमध्ये जागृती निर्माण केली पाहिजे की मतदान हा फक्त एक औपचारिक भाग नसून हा लोकशाहीचा भक्कम पाया आहे. कितीही पॉवरफुल शासक असला त्याने कसल्याही प्रकारचे त्याचे निर्णय घेतले पण त्याला 5 वर्षानंतर जागा दाखवून देण्याचं काम हे सर्वसामान्य जनतेचं आहे. म्हणून लोकांना जनतेला घाबरलं पाहिजे, लोकांना घाबरलं पाहिजे की माझ्या निर्णयामुळे जनसामान्यांचा आक्रोश होता कामा नये. आणि जर आक्रोश झाला तर येणाऱ्या निवडणुकीच्या काळात त्याचं फळ त्यांना मिळेल. दुसरी गोष्ट सध्या कोविडचं वातावरण आहे, आपण सर्व सोशल डिस्टन्सिंग बसलेला आहात. मी तहसीलदार आणि त्यांचे संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करेल की अत्यंत छोट्या आणि एक सुंदर असा कार्यक्रम आपल्याला माहितीच आहे. पूर्ण विभागामध्ये नाशिक डिव्हिजनमध्ये सर्वात कमी केसेस नंदुरबारमध्ये आल्यात, सर्वात कमी डेथ नंदुरबारमध्ये झाल्यात. पर मिलियन जरी आपण काउंट केलं तरी सर्वात कमी केसेस आणि डेथ नंदुरबारमध्ये आहे. परंतु मागील 15-20 दिवसापासून आपण बघतो आहोत की शहादा, नंदुरबार आणि काही दुर्गम भागातसुद्धा आता कोविड पसरतो आहे. त्याच्यामुळे आता गाफी करता कामाने शाळा सुरू होत आहेत. ऑलरेडी 10 ते 12 शाळा सुरू झाल्या, तर 5 ते 8 27 पासून सुरू होत आहेत. सर्व प्रकारच्या लग्न समारंभ इतर कार्यामध्ये दिलेली आहे, नाट्य असेल, चित्रपटगृह असेल, सर्व गोष्टींना परमिशन दिलेली आहे. कुठलीही रोकटोक आता गव्हर्नमेंट ठेवलेली नाही. आणि अशा काळात जर आपण आपली स्वतःची काळजी घेतली नाही, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं नाही, त्याच्यामुळे आपल्या घराची आजूबाजूला आपण आता जर तुम्हाला डेथ होत असेल तर मला वाटतं ते फार गंभीर बाब आहे. म्हणून मी वारंवार सांगतो की काळजी घ्या, अनावश्यक गोष्टी टाळा. आता इथं शिकवायला जर शिकवायला जावंच लागेल, ऑफिसचं काम आहे काम करावंच लागेल, शाळेत शाळा जावंच लागेल, परंतु त्या ठिकाणी गेल्यावर सोशल डिस्टन्सिंग घेणे, उभेच कोणाला टच न करायचं, टच लागला तर हात धुवून घ्यायचं, मास्क ठेवायचा, ह्या बेसिक बेसिक गोष्टींचे आपण पालन केलं पाहिजे. आणि ह्या जर सर्व गोष्टी पालन करत गेलो, कारण कोविडचं लस सुरू झालेली आहे, परंतु 120 कोटीच्या वरती असणारा आपला हा देश, त्याला 120 कोटी लस कधी मिळतील, कधी तयार होणार, त्याला बराच कालावधी लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट, एक लस दिल्यावरती पूर्ण इम्युनिटी मिळेल का? नाही, 2 लस मिळून द्यावं लागतील. पहिली लस 8 दिवसानंतर दुसरी लस द्यावी लागेल, आणि ती दिल्यावर सुद्धा 100% इम्युनिटी नाही आहे, 90% 85% इम्युनिटी मिळेल. याचा अर्थ असा आहे की आता आपल्याला हा आपल्या संस्कृतीचा भाग ठरवायला पाहिजे, मास्क हा नेहमी घातला पाहिजे. गमतीने म्हणतो, काही मी लेडीज आपल्या मुलींनी जेव्हा प्राईज देत होत्या घेत होत्या, तर त्यांचा साडीचा आणि मास्कचा मॅचिंग मॅचिंग होतं. चांगली गोष्ट आहे की नवीन फॅशन बनली पाहिजे, मॅचिंग मास्क घाला, डिझायनर मास्क घाला, पण मास्क घाला त्याचा मकसद नाही. बऱ्याचदा ते फॅशनचा एक नवीन सेन्स आहे की माझं जे मी घातलेला ड्रेस आहे मॅच होतो. खूप चांगला दिवस आहे, उद्या 26 जानेवारी आहे, रिपब्लिक डेचं आपलं एक नॉर्मल चांगलं सेलिब्रेशन असतं. ह्या काळात आपण सेलिब्रेशनला काही मर्यादा घालतो आहोत,